नागपूर उत्तर मतदारसंघात यंदा काँग्रेस भाजप बसपा अशी त्रिकोणी लढत होते. जाणून घेऊयात नागपूर उत्तर मतदारसंघातला रणसंग्राम. नागपूर उत्तर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत, भाजपचे डॉक्टर मिलिंद माने आणि बसपचे किशोर गजबिये रिंगणात आहेत. आजवर अनेकदा या मतदारसंघानं काँग्रेसला साथ दिली, मात्र यावेळी भाजप आणि बसपाच्या उमेदवारांमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली. मात्र विकास कामांच्या जोरावर आपण पुन्हा एकदा सहज जिंकू असा विश्वास काँग्रेस उमेदवार नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. तर दलित मतांसह इतर धर्मियांची मतंही आपल्यालाच मिळतील असा दावा भाजप उमेदवार डॉक्टर मिलिंद मानेंनी केलाय. तसंच भाजपची खरी लढत बसपाशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विकासाच्या कामावर निश्चितपणे उत्तर नागपूरची जनता ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी 100% निवडून येतो आहे, कारण काँग्रेस जे आहे महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून घेऊन ती अँटी एम्बसी फॅक्टरमध्ये फसलेली आहे. हे केवळ सिनेरिओ काही उत्तर नागपूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका काँग्रेसला बसेल असा दावा बसपा उमेदवार किशोर गजबी यांनी केला आहे. या निवडणुकीमध्ये माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी माझी जी स्पर्धा आहे ती मूलतः दोन मुद्द्यावरती आहे, एक विचारधारेच्या मुद्द्यावरती आणि एक विकासाच्या मुद्द्यावरती. त्यामुळे आता नागपूर उत्तर मतदारसंघातल्या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.